छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. डॉक्टरांची सुरक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. डॉक्टरांची सुरक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. वार्ड क्रमांक 19 मध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहे. डॉक्टर आवश्यक ते उपचार करत होते, तरीही या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचं म्हणत नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. या मारहाणीमध्ये संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करीत असल्याचं मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रोहन गायकवाड यांनी सांगितलंय. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी या घटनेनंतर घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांशी संवाद साधला. दरम्यान हल्ला करणाऱ्यास अटक होईपर्यंत रुग्णसेवा देणार नाही, केवळ आयसीयूमध्ये रुग्णसेवा सुरू असेल असा पवित्रा आंदोलक निवासी डॉक्टरांनी घेतला आहे. नमस्कार, मी डॉक्टर रोहन गायकवाड, अध्यक्ष मार्ड छत्रपती संभाजीनगर. तर आज संभाजीनगरमधील आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 9 सुमारास सर्जरी विभागातील निवासी डॉक्टर आहेत, त्यांना काही रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. तर या मारहाणीमध्ये डॉक्टरांच्या कानाला आणि डोळ्याच्या बाजूला थोडी दुखा इजा झालेली आहे. तर रुग्णांच्या नातेवाईकांपेक्षा रुग्णाचे मित्र 10 मिनिटांसाठी भेटायला आले होते. तर त्यांनी त्या नातेवाईकांनी रुग्ण डॉक्टरांना मारहाण केलेली आहे. तर डॉक्टर त्यांचे कर्तव्य पूर्णपणे बजावत होते. ते पूर्ण आठवडाभर त्यांनी त्या पेशंटला व्यवस्थितरित्या ट्रीट केलं होतं, पण तरीही अशा बाहेरच्या व्यक्तींनी येऊन डॉक्टरांना मारहाण करणे अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळे घाटीतील सर्व निवासी डॉक्टरांनी सकाळी 9 संप पुकारलेला होता. तर दुपारी 1 ज्या व्यक्तीने मारहाण केली त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर ज्या सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत, आयसीयू आहे, अपघात विभाग आहे, इथल्या सेवा डॉक्टरांनी सुरळीत केल्या असून वारंवार डॉक्टरवर असे हल्ले होत असतात, या संदर्भात प्रशासन घाटी प्रशासन काही पावले उचलत नाही असं दिसते. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. तर आम्ही एक्स्ट्रा सिक्युरिटीची मागणी केलेली आहे. तर प्रशासनाकडून आत्ता सिक्युरिटी ऑडिट झालेला आहे, ज्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्याची मागणी आमच्याकडून करण्यात आली आहे.